जे सूचना पालन यामध्ये येतात, म्हणजे सूचना पालन मध्ये येणाऱ्या सर्व संकल्पनांचा अभ्यास केला. या संकल्पनेवर आधारितच परीक्षेला विविध प्रकारचे प्रश्न येतात व या संकल्पनांचा नुसता अभ्यास करून उपयोग नाही. कारण आपण एखादी गोष्ट शिकली आणि ती तशीच सोडून दिली तर त्याचा काहीही फायदा होत नाही. तर काय करावं लागतं? तर शिकलेल्या गोष्टीचा सराव करावा लागतो. म्हणजेच शिकलेल्या गोष्टीची जर उजळणी चांगली झाली तर आपण त्या घटकावर प्रभुत्व मिळवू शकतो व चांगली प्रॅक्टिस झाली तर आपण कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त प्रश्न सोडवू शकतो. कारण स्कॉलरशिपचा उल्लेखच असा आहे, विषयच असा आहे की तो कमी वेळेमध्ये आपल्याला जास्तीत जास्त चांगल्या प्रकारे सोडवता आला पाहिजे. चला तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण जो आकलन मधला सूचना पालन जो घटक घेतलेला होता त्यातला उजळणीचा सर्व भाग आपण आता बघणार आहोत. चला तर मग सुरू करूया आपल्या सूचना पालन या घटकावरची उजळणी. आता उजळणीमध्ये आपण सर्वप्रथम शिकलो होतो की शब्द किती अक्षरी आहे हे कसं ठरवायचं. तर खूप सोपं आहे विद्यार्थी मित्रांनो. मला असं वाटतंय की जेव्हा मी उजळणी सुरू केली होती फलकावरती पाहिलेल्या प्रश्नावरून तुम्ही याचं उत्तर लगेच काढलं असेल. आपल्याला असं विचारलाय शब्द किती अक्षरी व शब्द कोणता दिलाय तर प्रकाश लहरी. म्हणजे प्रकाश लहरी हा शब्द किती अक्षरी आहे असं आपल्याला विचारलंय. चला आपला हात पुढे करा आणि मोजा. प्र का श ल ह आणि री किती शब्द झाले, किती अक्षर झाली? 6 अक्षरे झाली. म्हणजे प्रकाश लहरी हा शब्द किती अक्षरी आहे तर 6 अक्षरे आहे. परत बघा प्र का श ल ह री किती अक्षर आले? 6. म्हणजे प्रकाश लहरी हा शब्द 6 अक्षरी आहे. त्यानंतर आपण असा एक प्रश्न बघितला होता की एक वाक्य आपल्याला दिलं जातं व त्या वाक्यामध्ये विचारतात की 2 अक्षरी शब्द हे 3 अक्षरी शब्दांपेक्षा कितीने जास्त अथवा कितीने कमी असा आपल्याला प्रश्न विचारला होतो. प्रश्न फक्त पूर्ण केला, लक्षात घ्या. आपल्याला हे वाक्य दिले आणि प्रश्न असा विचारलाय 2 अक्षरी शब्द हे 3 अक्षरी शब्दांपेक्षा कितीनं जास्त अथवा कमी आहे. तर आपण याची युक्ती काय काढली होती? तर सर्वप्रथम आपण 2 अक्षरी शब्द बाजूला काढले होते व नंतर 3 अक्षरी हे शब्द आपण बाजूला काढले होते. चला तर आपण शोधूया 2 अक्षरी शब्द. राम हा झाला 1, रमेश नाही, आंबे आंबे हे झाला 2, पुन्हा बघा चिकू हा 2 अक्षरी आहे. त्यानंतर फळे आपण 2 अक्षरी आहे, खात आपण 2 अक्षरी आहे. चला परत चेक करूया. राम हा 1 झाला, त्यानंतर आंबे 2 झाला, चिकू 3, फळे 4, खात 5. म्हणजे टोटल 5 शब्द 2 अक्षरी आहे. आता 3 अक्षरी मोजूया. चला रमेश 3 अक्षरी आहे, बागेत 3 अक्षरी आहे, मोसंबी 3 अक्षरी आहे, त्यानंतर शेवटचा आहेत किती अक्षरी आहे? 3 अक्षरी. आता जरा नीट बघा आपले सगळे शब्द झाले का. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 हे मोजूया. 1 2 3 4 5 6 7 8 9 काय 9 झाले? तर हा 1 अक्षरी झाला. म्हणून हे किती आहेत? 9. म्हणजे आपले सर्व झालेले आहेत. लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, आपण उजळणी घेतोय, उजळणी म्हणून आपण हा प्रश्न डबल घेतलेला आहे. राम रमेश बागेत आंबे मोसंबी चिकू ही फळे खात आहेत या वाक्यात 2 अक्षरी शब्द हे 3 अक्षरी शब्दांपेक्षा कितीने जास्त अथवा कमी. सुरुवातीला 2 अक्षरी बाजूला काढली, ती मिळाली आपल्याला 5, आणि 3 अक्षरी काढली, ती मिळाली 4. चला आता परत प्रश्नाकडे येऊया. 2 अक्षरी हे 2 अक्षरी 3 अक्षरी शब्दांपेक्षा याच्यापेक्षा कितीने जास्त आहे? म्हणजे हे याच्यापेक्षा कितीने जास्त आहे? तर 1ने जास्त आहे असं आपल्याला उत्तर मिळून जाते. म्हणजेच 2 अक्षरी व 3 अक्षरी शब्दांची तुलना प्रश्नामध्ये दिली असेल तर असं कॉन्ट्रीब्युशन करून आपण त्या प्रश्नाचं उत्तर सहज काढू शकतो. अशा प्रकारे हे प्रश्न आपण सोडवू शकतो. आता जोडा अक्षरे व जोड शब्द यावर देखील आपण उजळणी पाहिली पाहिजे. जोडाक्षर आणि जोड शब्द मी तुम्हाला नेहमी सांगतो की अक्षर वेगळं असतं आणि शब्द वेगळा असतो.
त्यामुळे मी तेच वाक्य परत तुम्हाला सांगेन की प्रश्नामध्ये आपल्याला अक्षर विचारले का शब्द विचारलाय याची आपण खात्री करून तरच आपण त्या प्रश्नाचं उत्तर काढायचं आहे. आपल्याला प्रश्न काय दिलाय बघा, प्रश्नार्थक वाक्यात प्रश्नचिन्ह असते. प्रश्नार्थक वाक्यात प्रश्नचिन्ह असते. या वाक्यात जोडाक्षरे किती? आता आपल्याला जी विचारले ती जोडाक्षरे म्हणजे अक्षरे विचारली, त्यामुळे आपण प्रत्येक अक्षराचा विचार करत जाणार आहोत की यामध्ये जोडाक्षर आहे का नाही, ते अक्षर जोडाक्षर आहे का नाही. म्हणजे विचारले अक्षर मग आपण प्रत्येक अक्षर बघत जाणार आहोत. चला तर बघूया, प्रश्नार्थ यामध्ये प्र पहिलं जोडाक्षर आहे, हा झाला एक. श्ना हे झालं दुसरं. थवला पार हा झाला तिसरा. त्यानंतर क्या हा झाला चौथा. पुन्हा हा प्र, एक लक्षात घ्या तुम्ही म्हणाल सर हित पण प्र आलाय आणि हित पण आलाय, हा धरायचा का? मी वाक्य परत सांगेन, हा सुद्धा धरायचा आहे. जरी प्र कितीही वेळा वाक्यात येऊ द्या तरी ते धरायचे. म्हणजे एकच जोडाक्षर जरी डबल आलं किंवा चार वेळा आलं तरी ते तुम्ही याच्यामध्ये धरायचं आहे, हे मात्र लक्षात ठेवा. परत मोजूया, प्र घेतला, श्ना घेतला, थवरापार घेतला, क्या घेतला, पुन्हा हा प्र घेऊया. त्यानंतर श्ना, त्यानंतर हे न लाला जोडले, न संपलं. चला मोजूया, परत बघा, प्रश्नार्थक वाक्यात प्रश्नचिन्ह असते, आपल्याला जोडाक्षर शोधायचे. प्र एक दोन तीन चार पाच सहा आणि सात, म्हणजे आपल्याला एकूण सात काय मिळालेले आहेत, तर जोडाक्षरे मिळालेली आहेत. आता कधी कधी काय म्हणतात, तर जोडाक्षरे याऐवजी असंच वाक्य देतात व म्हणतात की तुम्ही यातले जोड शब्द शोधा. बघा आता जोड शब्द शोधा म्हणजे प्रश्न बदलला, अक्षर वेगळे असतात आणि शब्द वेगळे असतात. चला तर शोधूया आपण या प्रश्नातले जोड शब्द. आपण सर्वांना माहिती आहे जोड शब्द कोणाला म्हणतात, तर ज्या शब्दामध्ये एक जरी जोडाक्षर आला असलं तर त्याला काय म्हणतात, जोड शब्द म्हणतात. चला जोड शब्द मोजूया. बघा या वाक्यात जोडाक्षर आले का, आले. चला हा जोड शब्द आहे. या वाक्यात जोडाक्षर आले का, या शब्दात आले हे जोडाक्षर आहे. यात आले का, आले हे जोडाक्षर शब्द आहे. संपलं बघा, आता अष्टीमध्ये जोडाक्षरच नाही, वाक्य संपलं. याचा अर्थ असा आहे प्रश्नार्थ वाक्य आणि प्रश्नचिन्ह एवढी तीनच आपल्याला काय मिळतात, जोड शब्द. म्हणजे लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, जोडाक्षर विचारली तेव्हा उत्तर मिळालं सात आणि जोड शब्द विचारली तेव्हा उत्तर मिळालं तीन. म्हणून सूचना पालन या घटकांतर्गत प्रश्नात जोडाक्षर विचारले का जोड शब्द विचारलाय हे लक्ष देऊन आपण याचं उत्तर काढायचं आहे. अशा प्रकारे आपण हा प्रश्न सहज सोडवू शकतो. आता फलकावरती एक प्रश्न लिहिलाय, प्रश्न जरा वाचूया. ज्ञान दिल्याने ज्ञान वाढते व क्षमा हा गुण चांगला आहे अशा व्यक्ती पृथ्वीवर कमी आहे, असं एक पूर्ण वाक्य दिलेलं आहे. आता या वाक्यातलं आपल्याला काय काढायचंय, तर जोडाक्षर शोधून काढायचं. म्हणजे या पूर्ण वाक्यामध्ये तीन ओळींचं हे वाक्य आहे, या वाक्यामध्ये एकूण किती जोडाक्षरे आहेत हे आपल्याला काढायचं आहे. जरा विद्यार्थी मित्रांनो आठवा, काही जोडाक्षर असे असतात की ती डोळ्यांना जोडाक्षर वाटत नाहीत पण ती असतात. ते आपण चार जोडाक्षर बघितली होती, त्यातली काही जोडाक्षर यात आले बरं का. काही विद्यार्थी मित्रांनी याचं उत्तर देखील काढलं असेल. चला बघूया, डोळ्यांना न दिसणारं जोडाक्षर आपल्या सर्वांना माहितीये, ज्ञ हे एक जोडाक्षर आहे. पुन्हा लिया, पुन्हा ज्ञ आले डबल आलंय धरायचं आहे. पुन्हा क्ष, त्यानंतर व्य पण आहे ती पण आहे. आता बघा पण मागा जेव्हा आपण घटक शिकवायला सुरुवात केली होती जोडाक्षरांतर्गत आपण बोलत होतो त्यावेळेस प्रू हा अक्षर आपल्याला मिळालं होतं. आता हे प्रू, हे प्रू हे जोडाक्षर नाही, हा धोका आहे. कारण ज्याचा उच्चार रु असा होतो, प्रू होऊ द्या, क्रू होऊ द्या, कसाही होऊ द्या, पण ज्याच्यामध्ये रुचा उच्चार होतो ते जोडाक्षर नाही. म्हणजे हे जोडाक्षर आपल्याला घेऊन जमणार नाही, कारण हे जोडाक्षरच नाही, कारण त्यात रोहा स्वर मिसळलेला आहे. म्हणून हे जोडाक्षर नाही, हे नका घेऊ. पुढे जाऊ, चला पुढचा आहे थ्री आणि संपलो वाक्य. चला पुन्हा बघूया जोडाक्षर, ज्ञा पुन्हा ल्या बरोबर आहे, ज्ञा बरोबर आहे, क्ष बरोबर आहे, त्यानंतर व्य बरोबर आहे, ती बरोबर आहे, प्रू नाही, थ्री बरोबर आहे. म्हणजे संपली, मोजूया. एक दोन तीन चार
पांच सहा आणि हे सात म्हणजे एकूण सात जोडाक्षरे या वाक्यामध्ये आहेत. त्याचबरोबर आपण डोळ्यांना न दिसणारे चार अक्षर बघितली होती ती एकदा आपण मांडूया. ती म्हणजे ज्ञ, नंतर श्र, क्ष आणि त्र. ही लक्षात ठेवा. अशा प्रकारे आपण या वाक्यातली जोडाक्षर काढली त्याचं उत्तर होतं सात. हे लक्षात ठेवा. उजळणीतला पुढचा घटक आपला असा आहे की माला देतात व मालेवर आधारित विविध प्रकारचे प्रश्न तयार करतात. पहिला प्रश्न इथं मी शॉर्टकट मध्ये तयार केलाय. आपल्याला प्रश्न असा विचारलाय दिलेल्या या अक्षरमालेत ख नंतर र हे किती वेळा येईल. ख नंतर र हे किती वेळा येईल याचा अर्थ असा आहे की हा झाला ख व त्याच्यानंतर र म्हणजे खरं हा शब्द आपल्याला या अक्षरमालेमध्ये शोधायचा आहे. चला तर मग शोधूया खरं हा शब्द या अक्षरमाले. इथे एक खरं आहे, इथे एक खरं आहे, इथे एक आहे आणि इथे एक आहे. चला परत खात्री करूया. इथे एक, इथे एक, इथे एक आणि इथे एक. मोजूया एक दोन तीन चार. याचा अर्थ ख नंतर र या अक्षरमालेत किती वेळा आलेला आहे तर ते चार वेळा आलेलं आहे. कधी कधी हा झाली सोपी पातळी. आता कधी कधी कसा प्रश्न करतात की ख नंतर र आहे परंतु ख पूर्वी च नाही. असा एक प्रश्न आपण बघितला होता म्हणजे ख नंतर र आहे चालतंय परंतु ख पूर्वी च नको. याचा अर्थ आपला शब्द काय दाखवेल बघा. ख नंतर र म्हणजे खरं चालतंय परंतु त्याच वेळेस ते खरं जर असं असेल च खर कारण ख पूर्वी च नको आहे. ख पूर्वी च असेल तर चखर नको म्हणजे खरं शोधूया पण चखर नको. चला तर खरं शोधूया पण चखर नको. इथं खर आहे बघा व खर आहे हा चालेल. हा तखर आहे हा सुद्धा चालेल. हा चखर आहे बघा हा नको. हा लखर आहे बघा हा चालेल. म्हणजे परत बघूया वखर चालेल, तखर चालेल, चखर नको, लखर चालेल. म्हणजे एक दोन आणि तीन म्हणजे हा जो प्रश्न आहे ख नंतर र आहे परंतु ख पूर्वीच नाही हे किती वेळा घडत आहे तर एकूण तीन वेळा या प्रश्नामध्ये घडत आहे. अशा प्रकारे आपण हे प्रश्न सहजरित्या सोडवू शकतो. याच्यामध्ये आपण जर बघितलं उजळणीमध्ये तर कधी कधी आपण मागाशी सांगितलं होतं की अक्षरासाठी अंक दिलेले असतात म्हणजे एखाद्या अक्षराला एक अंक हा संकेतांक सांगितलेला असतो. आता आपल्याला काय म्हटलंय इथं प्रश्नामध्ये बघूया. क बरोबर एक, ख बरोबर चार, ग बरोबर नऊ तर च बरोबर प्रश्नचिन्ह. चा अंक आपल्याला शोधायचा आहे. आपण मागाशी सांगितलं होतं की बुद्धिमत्ता विषयामध्ये सर्व विषयांचा समावेश होतो. आपलं मराठी परफेक्ट असेल तर आपले काही गुण बुद्धिमत्तेमध्ये निश्चित होतात. तर आता यामध्ये आपल्याला वर्णमाला मराठीची व त्याला गणितातले सांकेतिक अंक दिले तर आपण काढूया. सर्व विद्यार्थी मित्रांची आतापर्यंत वर्णमाला पार झालेली असेल. चला तयार करूया. हा झाला क आणि हा झाला च. क च त त प आपल्याला फक्त च काढायचं आहे. सरपर्यंत पास करूया. सुरुवात करूया. चला क ख ग घ आणि हा ड आणि त्याच्यामध्ये हा टिंब जो की नाकात ग असा उच्चार केला जातो. चला सुरू करूया. क ख ग घ आणि नाकामध्ये ग आणि हा च एवढंच आपल्याला विचारलं. सुरुवात करूया. क ला एक दिलाय. क बरोबर एक, ख बरोबर चार दिलाय, ग बरोबर नऊ दिलाय. आता एक लक्षात घेतलं आपल्याला एक चार आणि नऊ हे कसले तरी अंक आहे. हे कसले अंक आहे तर वर्ग. म्हणजे या संख्या वर्ग संख्या आहे. म्हणजे मराठीतील वर्णमाला जशा वाढतात तसे त्यांचे वर्ग वाढत जातात. इथं एकचा वर्ग दिलाय, इथं दोनचा वर्ग दिलाय, इथं तीनचा वर्ग दिलाय. याचा अर्थ इथं कितीचा वर्ग येईल चारचा वर्ग जो की आहे सोळा. इथं कितीचा वर्ग येईल पाचचा वर्ग जो की आहे पंचवीस. आणि स या अक्षराला सहावं याचा वर्ग किती येणार आहे तर छत्तीस. म्हणजे मराठीतील वर्ण क्रमाने दिलेले आहे व त्या वर्णांना जे अंक दिले ते क्रमानुसार वर्ग संख्या दिलेल्या आहेत. एकचा वर्ग एक, दोनचा वर्ग चार, तीनचा वर्ग नऊ, चारचा वर्ग सोळा, पाचचा वर्ग पंचवीस आणि जो अक्षर आपल्या विचारायचं तो ते अक्षर आहे सहावं त्याचा वर्ग आहे छत्तीस. अशा प्रकारे आपण याही प्रश्नाचं उत्तर सहजरित्या काढू शकतो.
अंकमाले मध्ये असा एक प्रश्न विचारतात की आपल्याला अंकासाठी काही संकेतक शब्द देतात. एक म्हटलं की बोला, दोन म्हटलं की लिहा, तीन म्हटलं की वाचा, असा आपल्याला शब्द दिलेला असतो. व असं म्हणतात तर खाली सूचना मुलांना दिल्या, यानुसार सूचना दिल्या नंबरामध्ये, तर किती वेळा लिहिण्यापूर्वी बोललं असेल. आता आपल्या सर्वांना माहिती आहे उत्तर आपण कसं काढतो, तर याचा भाग आपण पहिल्यांदा शिकवताना बघितला होता. आपल्याला काय प्रश्न केला आपण तो समजून घ्या. आपल्याला असं विचारलंय लिहिण्यापूर्वी, आता लिहिण्यापूर्वी लिहायला कोणता अंक आहे, तर दोन हा लिहून घ्या इथं. लिहिण्यापूर्वी आधी लिहिण्याचा अंक लिहून घ्या ना, हा दोन. आता लिहिण्याच्या पूर्वी, पूर्वी म्हणजे आधी काय करायचं आहे, बोलायचं आहे. बोलण्यासाठी कोण आहे, एक. म्हणजे हे लिहिणं आणि या लिहिण्यापूर्वी बोलणं त्याला झाला एक. म्हणजे आपल्याला 12 हा अंक या अंकमाले शोधला की आपल्याला आपलं उत्तर मिळून जाईल. चला तर शोधूया 12 हा अंक. हा झाला एक, त्याच्यानंतर इथे 12 आहे, त्याच्यानंतर इथे 12 आहे, त्याच्यानंतर इथे 12. चेक करूया प्रकार, इथे 12 आहे, त्यानंतर इथे 12 आहे, इथे 12 आहे, त्यानंतर इथे 12 आहे. मोजूयात 1, 2, 3, 4. म्हणजे आपला जो प्रश्न आहे की या अंकमालेत लिहिण्यापूर्वी किती वेळा बोललं असेल, तर ते 4 वेळा बोललं गेलेलं असेल. अशा प्रकारे हाही प्रश्न आपण सहजरित्या सोप्या पद्धतीने काढू शकतो. मराठीमध्ये विविध प्रकारचे शब्द असतात, म्हणजे त्या शब्दांचा शेवट आणि अक्षराचा शेवट काही विशिष्ट स्वराने होतो. म्हणून इथे एक प्रश्न आपल्याला घेतलाय उजळणीसाठी. हत्ती, वाघ हे प्राणी जंगलात फिरतात, या वाक्यामध्ये एकूण इकारांत अक्षरे किती. कारण मी नेहमी सांगतो अक्षरे वेगळी असतात आणि शब्द वेगळे असतात. आपल्या इथे विचारलंय इकारांत अक्षरे, मग प्रत्येक अक्षराचा आपल्याला विचार करायला पाहिजे. त्याआधी इकारांत म्हणजे काय, बघा आपण सांगितलं होतं इकारांत. आता ई वर रफार, म्हणजे हा ई कसला आहे, तर हा ई दीर्घ ई आहे. म्हणजे दीर्घ ई म्हणजे दुसरी वेलांटी, ज्याला दुसरी वेलांटी आहे असे अक्षर किंवा शब्द त्याला इकारांत अक्षर किंवा शब्द म्हणतात, शब्द म्हणतात. आणि जी ऱ्हस्व वेलांटी असते, ही ऱ्हस्व वेलांटी त्याला पहिली वेलांटी, पहिली वेलांटी त्याला पहिल्या वेलांटीचे अक्षर किंवा शब्द असं म्हटलं जातं. प्रश्नामध्ये काय विचारलंय, हा इकारांत विचारलाय, म्हणजे दीर्घ विचारलाय. म्हणजेच हत्ती, वाघ हे प्राणी जंगलात फिरतात, या वाक्यात इकारांत अक्षरे किती हे मोजताना आपल्याला फक्त दुसऱ्या वेलांटीची अक्षरेच घ्यायचे. चला प्रत्येक अक्षराला विचार करूया. इथे दुसरी वेलांटी, आता तुम्ही म्हणा जोड अक्षर आहे सर, असू द्या, मग त्याला वेलांटी किती आहे, दुसरी 10 ही जाते. हत्ती याचा प्राणी मी घेतला बघा, आता बघा हा शब्द घेऊन जाऊन मला का, तर नाही, कारण याला किती वेलांटी, पहिली. आपल्याला दीर्घ ई पाहिजे. म्हणजे हत्ती, वाघ हे प्राणी जंगलात फिरतात, या वाक्यात इकारांत अक्षर किती, तर हा एक आणि हा एक, म्हणजे फक्त दोनच इकारांत अक्षर आहेत. अशा प्रकारे आपण इकारांत याचे उत्तर लगेच तयार करू शकतो. आकारांत, इकारांत यामध्ये अ आणि आवर जास्त जोर असतो परीक्षेला. त्यासाठी इथे एक वाक्य लिहिले, यामध्ये आपल्याला आकारांत अक्षरे व आकारांत अक्षरे हे दोन्ही शोधायचं आहे. आता सर्वांना माहितीये अ म्हणजे काय, ज्याला कसलाच काना मात्रा वेलांटी नसते त्याला अकारांत, म्हणजे त्याचा शेवट त्या अक्षराचा शेवट किंवा शब्दाचा शेवट अ ने होतो. पुन्हा मी सांगेन आपल्याला फक्त अक्षर विचारले, त्यामुळे फक्त अक्षरांचा विचार करा. शब्द विचारले असते तर पूर्ण शब्दाचा विचार करायला लागला असता. आता काय विचारले, अक्षर, मग प्रत्येक अक्षर बघत जावा ते अकारांत आहे का. शब्द असतो तर फक्त शब्द बघत गेलो असतो, हे वाक्य लक्षात ठेवा. चला अकारांत अक्षर सोडूया बघा. वी नाही, शा नाही, ल, ल अचा उच्चार होतो, म्हणजे ज्या अक्षराचा शेवटचा उच्चार अ होतो किंवा ज्याला कसलाच काना मात्रा वेलांटी नाही त्याला अकारांत म्हणतात. म्हणजे ल हे अक्षर मिळालं, पुन्हा क हे मिळालं, श्व एक मिळालं, र मिळालं, स मिळालं, न मिळालं आणि त मिळालं. चला मोजूया, ल 1, 2, 3, 4, 5, 6 आणि 7, म्हणजे आकारांत अक्षरे किती झाले, 7. आता समजा आपल्याला म्हणलं आकारांत शब्द सांगा, म्हणजे समजा प्रश्न वाढवला तर कसं सांगता येईल,
आता अक्षर नाही बघायचे, आता शब्द बघायचे, ज्या शब्दाचा शेवट अने होतो. विशाल झाला शब्द संपला, अने शेवट आला म्हणजे विशाला शब्द धरला पाहिजे, म्हणजे हा एक झाला अकारांत शब्द. इथं धरतो मी हा एक झाला. विवेक हा दुसरा झाला. पुन्हा ज्ञानेश्वर हा पण झाला तीन. विकास हा झाला चौथा. छान हा पण झाला. आणि गाता हा पण झाला. म्हणजे एक दोन तीन चार पाच सहा, सहा शब्द झाले. अक्षर किती मिळाले? सात. शब्द किती मिळाले? सहा. लक्षात घ्या. त्यानंतर आपल्याला अकारांत अक्षरे काढायचे. आ म्हणजे त्याचा उच्चार आने होतो. शा आ म्हणजे शहा एक अक्षर अकारांत आहे. पुन्हा ज्ञा शा आहे, ज्ञा आहे. पुन्हा का एक आहे, पुन्हा छा आहे, आणि पुन्हा गा आणि पुन्हा ता. शोधूया. एक शा, एक दोन तीन चार पाच आणि सहा, म्हणजे आकारांत अक्षर किती आहे? सहा. अशा प्रकारे आपण अक्षर आणि शब्द कसे विचारले यानुसार याचं उत्तर सहजरित्या काढू शकतो. विद्यार्थी मित्रांनो, उजळणी मधला आता हा शेवटचा प्रश्न आपण अभ्यासतोय. प्रश्न आपल्याला असा विचारलाय, रजनीकांत या शब्दातील शेवटच्या दोन अक्षरांपासून तयार होणाऱ्या शब्दाला कोणता शब्द समानार्थी आहे? विद्यार्थी मित्रांनो, मी आधी सांगितलेलं होतं की जर आपल्याला मराठीतील समानार्थी शब्द पाठ असतील तर अशा प्रश्नांची उत्तर आपण सहजतेने सोडवू शकतो. आणि यातला दुसरा महत्वाचा घटक असा की आपल्याला आहे विचारले का नाही विचारले, इथं आपल्याला आहे विचारले म्हणून समानार्थी शब्द शोधायचा आहे. चला तर बघूया. आपल्याला असं विचारलंय शेवटच्या दोन अक्षरांपासून, आता शेवटची दोन अक्षर कोणती येतात? तर ती कांत अशी येतात. शेवटची दोन अक्षर आहेत कांत. आता कांत म्हणजे काय हे आपल्याला माहित असलं पाहिजे, म्हणून मराठीतील समानार्थी शब्द पक्केच पाहिजे. चला, कांत म्हणजे नवरा. कांत म्हणजे नवरा. परंतु विद्यार्थी मित्रांनो, इथं कांत शब्द अक्षरापासून शब्द तयार झालाय, परंतु कधी कधी आपल्याला काय करतात, कांता हा सुद्धा शब्द येऊ शकतो. काय येऊ शकतो शब्द? कांता. आता कांता शब्द आला तर कांताचा अर्थ काय? बायको. लक्षात ठेवा, आपण प्रश्नांसोबत इतरही शब्दांची चर्चा करतोय जेणेकरून कांतच परीक्षेला येईल असं काय नाही, कांता सुद्धा येऊ शकतं. म्हणजे कांत म्हणजे नवरा, कांता म्हणजे बायको, हे लक्षात ठेवा. तुर्तास इथं आपल्याला काय विचारले, रजनीकांत या शब्दातील शेवटच्या दोन अक्षरांपासून तयार होणाऱ्या शब्दाला कोणता शब्द समानार्थी असेल, तर तो नवरा हा आहे. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आकलन या घटकातील जो पहिला उपघटक आहे सूचना पालन, याबद्दल सविस्तर माहिती आपण पाहिली, त्यावर उजळणी देखील घेतली, व आपण या उपघटकावर आधारित तुम्हाला एक क्वेश्चन बँक टेस्ट स्वरूपात आपण देणार आहोत, जेणेकरून प्रश्नांच्या स्वरूपात तुमची उजळणी चांगली होईल व हा घटक समजण्यास अतिशय सोपा होईल. पुढच्या तासिकेला आपण या आकलन मधला जो दुसरा उपघटक आहे भाषाज्ञान याबद्दल माहिती बघणार आहोत. धन्यवाद.